लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली. पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. नथुराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण GRP पोलिसांनी अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वस्तूंची किंवा संदिग्ध व्यक्तींची तपासणी केली जात आहे. स्टेशन परिसरात लोकलमध्ये फिराळ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते. CSMT टिटवाळा लोकलमध्ये RPF आणि GRP पोलीस पेट्रोलिंग करत असताना शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान एक प्रवासी प्रवास करत होता. त्याच्या हातात एक संशयास्पद बॅग होती. पोलिसांना पाहून तो घाबरला. घाबरून संशयास्पद हालचाली सुरू केल्या. हे पाहून पोलिसांना संशय आला. RPF आणि GRP पोलिसांनी त्या प्रवाशाला टिटवाळा रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. त्याला पोलीस केबिनमध्ये नेऊन त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगेत देशी विदेशी दारूच्या 200 बाटल्या मिळून आल्या. या व्यक्तीनं ही दारू शहाड येथील एका दुकानातून घेतली. नथुराम तांबोळी असं या व्यक्तीचं नाव आहे. तो खडवली येथे राहतो. कल्याण GRP पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आज रोजी सकाळी 10:30 ते 11 दरम्यान शहाड ते टिटवाळा दरम्यान आमच्या GRP आणि RPF टीमला एका माणसाजवळ जवळपास 11,000 200 बॉटल अशी दारू मिळालेली आहे. त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. यामध्ये कोणती दारू म्हणजे काय? यामध्ये देशी दारू आहे, विदेशी दारू आहे, असे एकूण लहान मोठे अशा 200 बाटल्या आम्ही हस्तगत केलेल्या आहेत. हा व्यक्ती कोण आहे, काय पार्श्वभूमी आहे? हा व्यक्ती खडवली ते राहणार आहे. त्याचं नाव आहे नथुराम तांबोळी, वय वर्ष 52,